असं पुनरागमन भावेशने आपल्या संघाला करून दिलेलं आहे. पहिल्या दोन षटकांमध्ये चांगली अशी धावसंख्या उभारली गेली होती, परंतु इथे भावेशने चांगली अशी गोलंदाजी करताना रातचा विकेट पहिल्या चेंडूवर घेतला, नंतर सोमला टाकलेला डॉट चेंडू, नंतर बॅटची कडा घेऊन मिळालेली अवघी एक धाव, तीन चेंडूंमध्ये अवघी एक धाव खर्च करताना एक महत्वाचा गडी बाद केलेला आपण इथे बघतोय. षटकातील चौथा चेंडू घेऊन भावेश इथे क्षेत्ररक्षकांमध्ये काहीशी गडबड होताना दिसते, क्षेत्ररक्षण सजवताना काहीशी चूक होताना दिसते, त्यामुळे गोलंदाज दोन वेळा चेंडू टाकण्यासाठी पुढे सरसावलेला असताना थांबलेला आपण इथे बघतोय भावेशला. भावेशचा पुढचा चेंडू खूप सुंदर रीत्या टाकल्या, नक्कीच लेग बिफोर नसल्यामुळे, आणि इथे क्षेत्ररक्षकाकडून चूक होते, यष्टी रक्षकाकडे चेंडू फेकण्याऐवजी चेंडू जातोय मागच्या बाजूला. तोपर्यंत दोन धावा पूर्ण, धावसंख्येमध्ये दोन ने वाढ होताना धावसंख्या होते ती 34. अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक, टू टू गो, आणि इथे बघतोय चांगला असा फटका सजवलाय, जातोय नो बॉलचा पंचांचा इशारा, त्याचसोबत षटकार भावेश कडून ही खूप मोठी चूक. चार चेंडू चांगले टाकल्यानंतर बीमरच्या स्वरूपात टाकलेला नो बॉल, नक्कीच इथे फलंदाज बॉबीसाठी एक सुवर्ण संधी असेल ती फ्री हिटच्या स्वरूपामध्ये. बॉबीने सुद्धा बीमरचा चांगला असा उपयोग करून घेतला आणि दिला चेंडू, दाखवला सी मा रे शा पार षटकार. धावसंख्येमध्ये 7 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 41, दोन गडी बाद. षटकातील पुन्हा एकदा फ्रीडचा पुरेपूर फायदा करून घेताना बॉबी, आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सी मा रे शा पार षटकार. या 6 ने धावसंख्या वाढताना आपण बघतोय धावसंख्या झाली ती 47, नक्कीच आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा बघू शकतो. आखूड टप्प्याचा हा चेंडू नक्की नाही फुलटॉचच्या स्वरूपात घेतलेला, बॅटवर मधोमध आलेला हा चेंडू जातोय बरोबर सीमारेषा पार, 6 धावांसाठी षटकार. बघूया संघाचं सांघिक अर्धशतक इथे बॉबी लावू शकतोय का, कारण सांघिक अर्धशतकासाठी अवघ्या 3 धावांची, एक चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना चौकार षटकार लगावून आपल्या संघाला सांघिक अर्धशतक दाखवतोय का, नक्कीच दाखवू शकतोय, दाखवतोय पुन्हा एकदा आपला एकदा जलवा, 6 धावांसाठी षटकार. नक्कीच खूपच सुंदर अशी फटकेबाजी केली इथे बॉबीने, बघतोय आपण सलग 3 षटकार ठोकलेत. बघतो धावसंख्या झाली ती 53, जिंकण्यासाठी 54 धावांची गरज असेल. विनोदजी शिंदे यांचा सत्कार करण्याची विनंती.